नदी म्हणतात याला, बघा निरीक्षण करा पाणी किती येते बघा। विराट कोहली खयचो गेम खेळतेला? पकडा पकडी। विराट कोहली पकडा पकडी खेळता। आणि तू कोण? बॅट तुझी आहे ना, तरी खेळाक देत ना। याला विराट कोहली खेळाक देवा। विराट कोहली चा मी विराट कोहली आहे। हां आता माडावर चढता विराट कोहली। मी आता माडावर चढलो। इकडे चिकन वडे आणि सोल कढी। अरे हॅलो हॅलो हॅलो, काय करतास तुम्ही? दादा बद्री दो इवते जाय। नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आहे आमच्या मराठी शाळेचं वनभोजन आणि पहिली ते चौथीपर्यंतची मुलं असतील आणि आम्ही होतो तेव्हा खूप मुलं होती आणि खूप मजा यायची आणि आता स्वरूप थोडं बदललं आहे, पण जंगलात जाऊन हे वनभोजन करणं एक वेगळीच मजा असते। तर आता मी आहे आमच्या मळ्यामध्ये आणि तिकडे समोर जी बाग दिसते तिकडे वनभोजन असणार आहे आणि सगळी मुलं असणार आहेत, छोटी छोटी, जास्त मुलं नाही आहेत, दोन वाडींचीच मुलं आहेत, आमची वाडी आणि पारकर वाडी। तर तयारी सुरू आहे। तर इकडे नील आहे। नील, झाली तयारी? परायली कधी येतली? किती जण आहात तुम्ही? टोटल आठ जण आहात? आठ मुलं आहेत बोलतो। आम्ही होतो तेव्हा किती होती माहिती आहे? 25-30। तर आठच जण आहेत आणि जंगलात आता पुढे कोण कोण गेली आहेत तयारी करू? हा काय, तर गेली आहेत पुढे। काय जातो तू, काय अनुक जातो? अच्छा सामान अनुक। अच्छा तर चला आता आम्ही बागेत जाऊया आणि तिकडे बाजूलाच नदी आहे तर तिकडे जाऊन तयारी करतायत ती बघूया आणि पुढे कशा प्रकारे हे वनभोजन होतं ते तुम्हाला बघायला भेटेल। तर फटाफट कोण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। झाली तयारी? झाली? पळता कॅमेरा घाबरून पळता। तर पुढे जाऊया, पुढे राणी आणि गेली आहेत तर तयारी करतायत। तर या बागेमध्ये इकडे जेवण बनवायचं आहे आणि इकडे तयारी सुरू आहे, हे बघा। बाकीची नाही ली? इकडे राणी आणि समी दवैनी। मेनू काय? चिकन वडे। चिकन? हा आमच्या वेळी डाळ भात असायचं आणि पोरं पण खूप असायची। आणि काय? चिकन वडे सोलकढी आणि भात। ओहो सोलकढी। तर इकडे आता येत आहे, जास्त मुलं नाहीत ना, किती आहे? टोटल आठ, पहिली ते चौथी। तर इकडे शुभदा आली आहे, लवकर इल। बाकीची नाही इली? बाकीची नंतर येते ती। तर शुभदा आपल्याच वाडीतली आहे त्यामुळे लवकर आली आहे, बाकीची बाजूच्या वाडीतली आहेत ती आता थोड्याच वेळात येतील। ती बघा आता एक एक येत आहेत सगळी। अरे इधर खय चाललं? काय आज वनभोजन? बघे बॅट बीट हा खेळतो लास नील फिक्स मार तुला। मी बॅटिंग करतोय। काय म्हणतो? यो बॅट्समन दाखव कसं मारतो, कपडे घातले होते कसं मारतो बॉल दाखव। नील वर मारशी। तर इकडे सगळी आली आहेत पारकर वाडीतली आणि बाई पण आहेत। भेळ भेळ केली आहे, भेळ नाश्ता आणि इकडे खात आहेत सगळे। हे बघा शुभदा काय भेळ येता खात आहेत। नील बॉल खाया, हरावलो
हरावले रे शोधू या शोधून देव बघूया आम थोडा वेळ या खावा शोध काहीतरी मारली नाही बॉल घालवला बघा यो बघ डोळे आमचे ब्लॉगरचे भारी असतात अरे मग बॉल शोधून शोधूनच खेळतो आम्ही 100 वेळा बॉल हरवतो आमचा नील भेटलो बॉल तुझं काही नदीत गेलो तुझं नदीत पेवत जाऊ बया बघूया तुझं काम चाय बनवली आहे इकडे राणी तयारी करते चिकनची कांदा कापते तर नाश्ता करून झालाय आणि आता मुलं खेळत आहेत इकडे बॅडमिंटन आणि पलीकडे पण आहेत क्रिकेट खेळत आहेत जमत नाही इकडे बघूया काय करतो हा कोण नील नी आहेत टीम पाडतात वाटतं काय मागं घेतास मागं कोणत्या टीममध्ये घेतास हा नील तिकडून खेळा तिकडे नदीत जाय प्लेयर खयत एक एकटो हे तिकडे राहुले उभे नाही धावायचं आहे म्हणता बॅटिंग भेटतं धावलंच तर या अरे लेफ्टी राईटी तर नक्की कळचो प्लेयर हो अरे दोन रन काढतो आता नील इलो नील नील सिक्स मारतील अरे अरे होलो होलो तू कोण विराट कोहली आता विराट कोहली बघ काय करता उतरलो काय आगच करतील बॅट तुझी आहे ना तरी खेळाक देत ना याला विराट कोहली खेळाक देवा नील विराट कोहलीक बाजूक ठेवतोस तुम्ही का विराट कोहली हा काय आणले नाही बघूया इकडे काहीतरी आणले नाही खायचो घे मा लुडो सापशिडी आणि इकडे काय डावपेच बुद्धी कौशल्य आणि इकडे काय नवा व्यापार तुमका काय काय येत आहे त्यातला इकडे आता नवीन गेम खेळतले विराट कोहली खयचो गेम खेळतल विराट कोहली पकडा पकडी खेळता आणि तू कोण तर आता पकडा पकडी खेळत चला तिघच खेळणार किती एरिया एवढ्याच याचे एवढा एरिया माडात फक्त माडात प्लेयर वाढतच गौरव इकडे सुन पकड विराट कोहली विराट कोहली आज पकडा पकडी खेळता पकडलो नील का कुठला चप्पल हा मग चल बस थोडं पुढे ये ना मग थांब विराट कोहली आता कबड्डी खेळता थांब विराट कोहली आता कबड्डी खेळतो लो नील उगाचा ए ए लाईनच्या पाठी नको जाऊ फुगडी नाही घालू तुझी अरे अरे केवढस बाकी बापरे विराट कोहली भारी आहे विराट कोहलीला पकडलं इकडे नीलने आता ह्यो कोण इलो हार्दिक पांड्या अरे खय जातो नील तकडे तकडे खय जातो अरे धरले नीलने पकडलं नाही का पण बाहेर काढलंय नील इलो नील बापरे आउट 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 केलंय आउट आउट सगळे आउट त्याला आता गौरव जाता विराट कोहली चा वा असं टाकू अरे कबड्डी अरे पुढे तरी लाईनच्या पुढे घे बाबू अरे आउट केलाय रे दोघांका विराट कोहली आज फॉर्म मध्ये ए ता म्हणना चगदे पट्ट्या गेलो परत आता तीन चार जणांका तरी आउट करून येईल पण असंच दोघच जण मी नाही आहे म्हणता अरे पाय मारतो फिलून असं खाट तू पकड बापरे
तर इकडे आता चिकन साठी फोडणी दिली आणि तिकडे काय तिकडे बंगो आमटी आलं लसूण पेस्ट त्या साईडला आहे बंगा. तर चिकन आता रेडी होत आहे आणि इकडे वडे. तर चिकन रेडी झालंय आणि इकडे आता वड्याची तयारी सुरू आहे. तर आता खालती चाललंय या सगळ्यांना नदी बघायची. हळूहळू लाईन मध्ये नदी म्हणतात याला. बघा निरीक्षण करा पाणी किती आहे ते बघा. इकडे नदी आहे पलीकडे जायला नाही भेटत पाण्यामध्ये. पाण्यामध्ये काय काय दिसतंय तुम्हाला ते बघा. तिकडे मासे दिसतात. निरीक्षण करा काय काय दिसतंय. काटी दिसते. आणखी दगड दगड दिसते. तर आमच्या शाळेचे शिक्षक चव्हाण मॅडम आणि तिकडे सर लोर्लेकर सर आणि तिचं नाव काय मृणाल. तर वनभोजन आलंय दरवर्षी असते ना. हो आणि त्या निमित्ताने इकडे नदीच्या किनारी वनभोजन आल्यामुळे मुलांना नदी दाखवायला प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुलांना घेऊन आलो. तर इकडे पाणी जास्त त्यामुळे इकडूनच बघा काय मच्छी मच्छी. अरे ही बघ तर आता मी विराट कोहली आहे. आता माडावर चढता विराट कोहली. मी आता माडावर चढलो. चढ आता वर. कोण यो. अरे बापरे वरतीच गेलो. होय माडावर चढतो विराट कोहली. काय चढता इलो खाली काय शाळेची माहिती तुम्ही सांगा. सूरज सूरज वर चढता. सूरज भारी चढता. दोन शेळी काढ. हा पुरे पुरे हळूहळू ये. हळूहळू हळूहळू हळू फुल ट्रेनर. अरे गावठी पोर. तू सांगत तू सांगत देवा राव सांगा काहीतरी. थोडा थोडा सांगा. तुझं नाव काय. सार्थक. आज आमच्या शाळेचे मनोरंजन कुस्तवाडीत आलं आहे. आम्ही इथे खूप खेळत आहोत. वा मस्त रे. तू सांग कुठचे कुठचे गेम खेळला असते. सांग. माझे नाव गौरव हेमंत पारकर आहे. मी टेनिस टेनिस पकडापकडी आणि बॅटिंग बॉल असे खेळ खेळत आहे. आणि कबड्डी आणि कबड्डी असे खेळ खेळत आहे. माझं नाव तेजस्वी. माझ्या शाळेत मला डोरलेकर सर व चव्हाण मॅडम हे खूप चांगले शिकवतात. आज आम्हाला त्या निवनभोजनाला कुस्ता येते नेलं आहे. नील तू सांग काहीतरी. माडावर चढतलंय आता सांग. नील मस्त चढता माडावर. आणि कोण कोण आहे शुभदा पळता. तर सगळेजण इकडे मस्तपैकी खेळत आहेत बघा. तर आता थोड्याच वेळात जेवण होईल आणि नंतर जेवतील. जमलास. होय 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 बघा. अजून काय करूच. आता टोपी नको माझे केस गेले. तर इकडे सोलकडी आहे आणि बाकीची तयारी पण करत आहे. तर आता थोड्या वेळात मुलांना जेवण वाटली जाईल. वेजवाल्यांसाठी भाजी. बटाट्याची भाजी. तर आता तयारी झाली आहे. तर इकडे आता आपल्याला जेवण वाढत आहे.
आणि आपल्याकडे अजून काही शिक्षक आले आहेत. मेश्राम सर, असगड नंबर एक शाळेचे उपशिक्षक. हे संतोष सावंत सर, शाळा पिंपळवाडी चे उपशिक्षक. आणि हे कोरे सर, पिंपळवाडीचे शिक्षक. आणि मी स्वतः असगड कुस्तल शाळेचा उपशिक्षक. हे आमचे ग्रामस्थ आहेत. हां, आमचे वाडीतील ग्रामस्थ इकडे आता बसले आहेत. कसं वाटतं तुम्हाला आज आमच्या वाडीतील? परिसर सुंदर आहे, सुंदर आहे. खरं कोकणात आल्यासारखं वाटलं. बाजूलाच नदी आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि निसर्गात जेवण्याचा आनंद, मनाच्या सावलीत एकदम भारी. तर इकडे आपल्या वाडीतील सगळे ग्रामस्थ बसले आहेत. आता आपल्याला पण इकडे बसायचं. चलो, इकडे सगळी लहान मुले. झालं रे, चला चला. काय वया? पुरी आणू, वडे आणू. वडे होय आणतो थांब. तुझं काय वया? दमगी ते का भात कोणाला पाहिजे? वडे आणू झाला. कांदा झाला. तुला रे झालो तुला. चलो आपण पण जेवूया आणि नंतर भेटूया. तर इकडे आता जेवायला बसलोय. इकडे चिकन वडे आणि सोलकढी, इकडे कांदा लिंबू. तर सगळे आता इकडे जेवत आहे. तर जेवण झालं आहे आणि हे काय थांबतच नाही. जेवण झाल्यावर लगेच खेळायला लागले. हां विराट कोहली काय खेळतील आता? परत बॅटनी बॉल. तर परत आता इकडे खेळायला सुरुवात केली आहे. आईचा रुमाल. तर आता मंदार पण आलाय. लहानपणीची आठवणी जागे करू. एक मार जा. गेलो तर गेलो. इकडे बघा सूरज. हस बघिया. किती दात तुका? हां 23. कसे बाकीचे काय झाले? पुढचे पडले कसे? पडकत नाही. दिलेत नाही तुका? आणि नदीत टाकायचं. बघा आत नाही पोहोचायचं. तर सकाळपासून खूप मजा आली आणि सगळेजण खेळतायत नुसते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अरे हॅलो हॅलो हॅलो, काय करतास तू? मी दादा भत्री दो ही वजे जाय. तर भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.